मस्त तरीदार रस्सा आहे, कांदा टाकतो त्याच्यामध्ये, लिंबू, पाव पण मस्त गरम करून देते ते, मस्त तरीदार मिसळ आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मी आलोय सुजित ब्रिज जवळ असलेलं MS बासुंदी चाय येथे. तर हा एक कॅफे आहे आणि इथे सॅटरडे संडे मिसळ सुद्धा भेटते. तर मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की इथली मिसळ ट्राय कर, मग ती मिसळ ट्राय करण्यासाठीच आज मी आलोय. आपली मिसळची ऑर्डर आली, मी तुम्हाला मिसळ दाखवतो. तर मिसळची प्राइस 100 रुपये. हे बघा मस्त क्वांटिटी त्याच्यामध्ये, मटकी आहे, वरतून शेव आहे जाड बारीक, इकडे रस्सा आहे त्यांचा, हा रस्सा आहे, सोबत बिसलेरी देते ते आपल्याला आणि ताक पण त्याच्यामध्येच आहे. आणि इकडे बघू शकता दही आहे, कांदा लिंबू आहे, सॅलेड पण आहे, सोन पापडी आहे, पावन पापड आहे. मस्त तरीदार रस्सा आहे, कांदा टाकतो त्याच्यामध्ये, लिंबू, पाव पण मस्त गरम करून देते ते, मस्त तरीदार मिसळ आहे. एकदम फ्लेवरफुल आहे, स्पाइसी मिसळ आहे आणि रस घट्ट पण आहे. खूप स्वादिष्ट मिसळ. मी 100 रुपये मध्ये तुम्हाला ताक पण भेटत त्याच्यामध्ये, बिसलेरी पण भेटती. मिसळीची क्वांटिटी पण व्यवस्थित आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडला आहे तो म्हणजे रस्सा, एकदम फ्लेवरफुल रस्सा आहे. ते मी नक्की तुम्हाला सजेस्ट करील. तुम्ही कधी बापूपुलावर आला इकडे सुजित ब्रिजच्याच साईडला थोडंसं आले का पुढे मखोलबाद रोडला जाताना MS बासुंदी चाय म्हणून आहे, तर तिथेही मिसळ भेटेल तुम्हाला खायला. आणि त्यांचा कॅफे आहे मागं बघू शकता, एम्बियन्स एकदम मस्त केलं आहे त्यांनी. रात्री तर एकदम भारी वातावरण असते इथे, लाईटिंग वगैरे खूप छान आहे, मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, साईडला झाड वगैरे मस्त. आणि हा एक कॅफे आहे, तुम्हाला मिसळ फक्त खायची असेल ना सॅटरडे संडेच भेटेल, इतर दिवशी तुम्हाला कॅफेचं मेनू भेटेल इथे. तर मी तुम्हाला नंतर कॅफेचं मेनू पण दाखवणार आहे, तर मी नक्की सजेस्ट करेल इथे येऊन तोपर्यंत मिसळ ट्राय करण्यासाठी.